नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज एक सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी आज गणपती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे करोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महापालिका व पालिका स्तरावर विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत मुळा धरण लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरले काल सायंकाळी जलसाठा अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर पोहोचला होता मुळा नदीपात्रातून धरणात चार हजार दोनशे सदतीस क्युसेक पाण्याची आवक होती आज धरणाचे दरवाजे उघडून मुळा नदीत विसर्ग सोडला जाणार आहे जायकवाडी धरणाचा साठा एक्क्याण्णव टक्क्यावर पोहोचला होता धरणात वेगाने आवक आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त आहे त्यामुळे पदाचा तात्पुरता पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे देण्यात आला आहे कोपेवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या वृद्धाचा जबर मारहाणीत मृत्यू झाला या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली राहता तालुक्यातील मुदत संपलेल्या अकरा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी नियुक्तीचे आदेश काढले सोमवारी चारशे एकवीस बाधित वाढले जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या एकवीस हजार चारशे बहात्तर झाली दोन बळींची नोंद झाली आहे बळींची एकूण संख्या दोनशे ब्याण्णववर वर पोहोचली सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार तीनशे चार आहे आतापर्यंत सतरा हजार आठशे शहात्तर जणांनी करोनावर मात केली श्रीरामपूर शहरातील एका समाजसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला काल पंधरा जण बाधित आढळून आले तालुक्यात बाधितांची संख्या सातशे एकोणनव्वद वर पोहोचली आहे तेवीस जणांनी करोनावर मात केली दरम्यान संगमनेर तालुक्यात सोळा नेवासा तालुक्यात तेवीस अकोले तालुक्यात वीस तर कोपरगाव तालुक्यात बारा बाधित आढळले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार